स्वार्थ आपला जागृत होतो आणि त्याला पारिवारिक स्वरूप येतं, ज्या वेळेस मग चांगलं काम करणारा कार्यकर्त्याचं खच्चीकरण होतं, त्याला दुय्यम वागणूक मिळते आणि आपल्या परिवाराचा स्वार्थ जेव्हा पुढे येतो, कारण राजकारणामध्ये पक्ष मोठा करायचा असेल, संघटना मोठी करायची असेल, तर कार्यकर्त्यांना मोठं करायचं, कार्यकर्त्यांना बळ द्यायचं. हे अनेक वेळा मी बोलून झालंय, कुणाशी ते तुम्हाला माहित आहे. परंतु दुर्दैवाने ते झालं नाही आणि म्हणून आपल्या वैयक्तिक हेवे दावे बाजूला ठेवून जेव्हा काम करतो आपण माणूस, तेव्हाच या राज्याचा विकास होत असतो.